मराठीमध्ये इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क हे त्याचं नेम असतं, प्रेम हे तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तर सत्तास्थानी जाण्याचा मार्ग जवळ करण्याचा अधिकार ज्याला त्याला आहे. प्रश्न फक्त इतका आहे की भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर काय होतील. अशा पद्धतीने जर पक्ष फुटायला लागले ना तर क्रेडिबिलिटीचा प्रश्न उरतो. जर कुठल्याच राजकीय पक्षाची क्रेडिबिलिटी नाही राहिली तर उद्या मलाही वाटू शकेल की एका आमदाराचा अमुक एका उमेदवाराचा मी प्रचार करायला गेले, मी जीव तोडून त्याच्याबद्दल बोलले, मी त्याला निवडून आणलं आणि तोच फुटला आणि गेला तर. ताई, अजित पवारांच्या बंडाला तुम्ही क्रांती म्हणाल की उठाव? ज्याला त्याला प्रगती करण्याचा अधिकार आहे, प्रगतीचा त्यांनी म्हणजे ज्याने त्याने आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्या व्याख्या ठरवायच्या असतात. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, पाडगावकरांची कविता फार चांगली आहे की मराठीमध्ये इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क हे त्याचं नेम असतं, प्रेम हे तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, दुसऱ्याचं ते लफडं असतं आणि आपलं ते प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. त्यामुळे तुम्ही त्याला बंड म्हणा, क्रांती म्हणा, उठाव म्हणा, इकडे आम्ही काय गद्दारी म्हणा, विश्वासघात म्हणा, काहीही म्हटलं तरी अल्टिमेटली गोष्ट एकच येते की सत्तास्थानी जाण्याचा मार्ग जवळ केला जातो. तर सत्तास्थानी जाण्याचा मार्ग जवळ करण्याचा अधिकार ज्याला त्याला आहे. प्रश्न फक्त इतका आहे की भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर काय होतील. कारण अशा पद्धतीने जर पक्ष फुटायला लागले ना तर क्रेडिबिलिटीचा प्रश्न उरतो. जर कुठल्याच राजकीय पक्षाची क्रेडिबिलिटी नाही राहिली तर उद्या मलाही वाटू शकेल, म्हणजे मला वाटेल ना उद्याला की अरे बाबा, मी अमुक एका आमदाराचा अमुक एका उमेदवाराचा मी प्रचार करायला गेले, मी जीव तोडून त्याच्याबद्दल बोलले, मी त्याला निवडून आणलं आणि तोच फुटला आणि गेला तर का त्याचा प्रचार करायचा, मी का प्रचार करायचा, तुम्ही का मत द्यायचं, हा सगळाच प्रश्न आहे. एकूण पॉलिटिकल पार्टीजची क्रेडिबिलिटी गमावण्याचं सगळं जे श्रेय आहे ते देवेंद्रजी आणि भाजपाला जातं. भाजपाने जे लोकशाहीचं नुकसान केलं आहे, राजकीय पक्षांच्या विश्वासार्हता ज्या पद्धतीने धोक्यात आणल्या आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण जे अस्थिर झाले, याचा सगळ्यात मोठा धोका काय आहे माहिती आहे का, की राजकारण जितकं अस्थिर होतं तितकं उद्योजक गुंतवणूक करण्याला धजावत नाहीत. आज महाराष्ट्रातले उद्योग इतर राज्यात जातात, त्याचं कारण हेही फार मोठं आहे की महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर आहे आणि ते अस्थिर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न टीम देवेंद्र आणि टीम भाजपा यांच्याकडून केला जातो.